आमदार नव्हते तेव्हाही नितेश राणे बोलले की वाद व्हायचा, आता आमदार झाले आहेत आताही वाद होतोय, आपल्या सोबत नितेश राणे आहेत, असा कुठला वाद नाहीये जो तुमच्या पाठीमागे चिटकला नाहीये. तुम्ही गुजराती समाजाला एवढं टार्गेट का करता? वाद म्हणजे काय हे मी मुद्दामून वाद ओढून घेण्याचा विषय नाही, पण महाराष्ट्राला कोण द्वेष करत असेल, ज्या मराठी माणूस म्हणून माझी ह्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, मी मराठी आहे, आणि त्याच मराठी लोकांना कोण गुलाम म्हणत असेल, नोकर म्हणत असेल, भांडी घासे म्हणत असेल, आणि त्याबद्दल पण अगर मी आवाज पण उचलायचा नाही, बोलायचं पण नाही, तर मी लोकप्रतिनिधी म्हणून मला राहण्याचा काय अधिकार आहे? म्हणून सगळ्याच गुजराती समाजावर आक्षेप नाही, जे महाराष्ट्रावर प्रेम करतात त्यांना आम्ही मान सन्मान इथे राहायला देतो, पण बाकी जे द्वेष करणारे जे लोक आहेत त्यांना तर त्यांच्या सवयी बदलायला लागतील. नितेशजी, तुम्ही जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदींच्या भारत स्वच्छ अभियानामध्ये मी जोडला गेलो पाहिजे अशी माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी मुंबईतले जे मराठीचा द्वेष करणारे गुज्जूज आहेत म्हणजे गुजरातीज आहेत त्यांची मी साफसफाई करेन. मग चूक काय ना, मराठीचा द्वेष करणाऱ्याने गुजरातींना मग काय आरती ओवाळली पाहिजे का, किंवा त्यांची मिरवणुकी काढल्या पाहिजे का, की अजून करा, आमची वाट लावा, आमच्या घरात येऊन आम्हाला नागडं मारा, असं काहीतरी बोललं पाहिजे होतं का? मग जे बोललं पाहिजे तेच बोललोय, चूक काय त्याच्यामध्ये? मराठी माणूस म्हणजे शिवसेना की एमएनएस हे असं कोणी ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट तरी त्यांना दिलेलं नाही. आम्हाला पण वाईट वाटतं, आम्हाला पण कुठेतरी खटकतं की आमच्या मराठी माणसाला कोणतरी नावं ठेवत आहेत, आमच्या मराठी माणसांना हक्काची घरं मुंबईमध्ये मिळत नाही आहेत, आणि हा जो लगेच जो टप्पा टक्का जो गुजरातींचा वाढताना जो दिसतोय, ह्या निवडणुकीमध्ये वाढताना हे कारणच हे आहे. नवीन टावरमध्ये आम्हाला जागा देत नाही, घरं देत नाही, मग आम्ही बाहेर फेकले जाणार आणि त्यांचे मतदार वाढणार. म्हणून ह्याबद्दल अगर आज आवाज उचलला नाही तर भविष्य मग आपला अंधारात आहे. नितेश राणे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, पक्षानं कुठलीही भूमिका घ त्यांची जी वैयक्तिक भूमिका आहे त्यावर ते ठाम आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह आशिष जाधव, आयबीएन लोकमत, मुंबई.